आता पाहुयात महाराष्ट्रसह देश विदेशातल्या बातम्या वेगवान स्वरूपात. राज्यातील सत्ता संघर्षावर येत्या सोमवारी म्हणजेच 8 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीवेळी कोर्टाकडून हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे द्यायचं की नाही याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. आम्हीच खरा शिवसेना पक्ष आहोत असा दावा शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आलाय. याबाबत आयोगाने लगेच कोणताही निर्णय घेऊ नये अशा सूचना कोर्टाने दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झालेत. फडणवीसांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते दिल्लीसाठी रवाना झालेत. दिल्लीत ते पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार आहेत. पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या ईडी कोठडीत वाढ झाली आहे. राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. पीएमपीएल कोर्टात ही सुनावणी झाली आहे. दरम्यान स्वप्ना पाटकरांनी मध्यस्थी याचिका दाखल करून त्यांची कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. राऊत धमकी देत असल्याचं पाटकरांच्या वकिलांनी आरोप केला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची भेट घेतली. शिंदे गटात गेलेले उदय सामंत यांच्या ताफ्यावर पुण्यात हल्ला करण्यात आलाय. या प्रकरणी शिवसैनिकांवर खोटे आरोप करत कारवाई होत असल्याचा दावा सेने नेत्यांनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. सततचे अतिव्यस्त दौरे आणि पहाटेपर्यंतच्या सभांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवतोय. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या आरामाचा सल्ला दिलाय. शिंदे सरकारनं ठाकरेंना आणखी एक दणका दिलाय. परमबीर सिंग यांच्यासोबत निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. डीसीबी पराग मणेरे यांचे निलंबन रद्द करण्यात आलंय. शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर निशाणा साधण्यात आलाय. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्व पक्ष संपतील फक्त भाजप उरेल अशा आशयाचं विधान केलं होतं. त्यावरून आता कावळे संपतील गायी राहतील नड्डाजी जरा जपून अशा आशयाखाली अग्रलेखातून टीकेचे बाण सोडण्यात आलेत. तिघांचे पैसे घ्या आणि चौथ्याला मतदान करा असं वक्तव्य करणारे गंगाखेडचे रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. त्यामुळे आता रत्नाकर गुट्टे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी ते कोणाचे अपयश म्हणता येणार नाही. ते एकटेच गेलेले नाहीत तर 12 जणांनी तशी भूमिका जाहीर केली आहे. पण जे तिकडे गेले ते परत इथून निवडून येणार नाही यासाठी आम्ही सक्रिय राहू असा इशारा नगर शिवसेनेचे नवे संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी दिलाय. मनमाडमध्ये कांद्याच्या भावात सुरू असलेल्या घसरणीमुळे शेतकरी संतप्त झालेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बाजार समितीत लिलाव बंद पाडून चांदवड मार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको केलाय. कांद्याला अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली आहे. थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोलापूर धुळे महामार्गावर रस्ता रोको करण्यात आलाय. पश्चिम महाराष्ट्रासह उस्मानाबाद जिल्ह्यातील काही कारखानदारांनी ऊस नेऊन 5 महिने झाले तरी पूर्ण बिल अद्याप दिलेलं नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. 8 दिवसात बिल न मिळाल्यास साखर आयुक्तांचं कार्यालय फोडू असा इशाराच यावेळी देण्यात आलाय. केंद्र सरकारनं साखर हंगाम 2022-23 ऊस उत्पादकांना साखर कारखान्यांद्वारे देय असलेल्या ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर किमतीला म्हणजेच FRP ला मान्यता दिली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी FRP ही 305 रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे. त्यामुळे आता ऊसाची FRP ही प्रति टन 3050 रुपये असणार आहे. बीड जिल्ह्यातील तब्बल 16 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय. जवळपास 6 लाख हेक्टरसाठी शेतकऱ्यांनी हा विमा भरलाय. अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी विविध कंपन्यांच्या मार्फत विमा भरून घेण्यात जातोय. नांदेडमधल्या नायगाव तालुक्यातील मांजरम येथे पावसानं थैमान घातलंय. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वाशिम जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. सवड रिसोर्टसह अनेक ठिकाणी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरीपांच्या पिकाचं नुकसान होण्याची शक्यता असून शेतीची कामंही खोळंबली आहेत.
वाशिमच्या मालेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय. 14 गावांमधील सोयाबीन, तूर, उडीद, मुगाच्या पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शेतात जाऊन खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शासनाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यांना वरदान ठरलेले उजनी धरण 80% भरलंय. धरणात 106.63 TMC पाणी साठा आहे. यामुळे पाण्याची चिंता मिटली असून पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गेल्या 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर नांदेडमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस झाला असून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर मुसळधार पावसामुळे खरीप हंगामाला धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत असून जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 2 महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील 3.5 लाखाहून अधिक ग्रामसंख्या असलेल्या महावितरणाला जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चांगलाच फटका बसलाय. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे महावितरणाचे 3 कोटीचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा नैसर्गिक आपत्ती विभागाला पाठवलेल्या अहवालातून पुढे आली आहे. शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मुक्तेश्वर द्वारपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वारंवार मागणी करून देखील नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त नागरिकांनी गांधीगिरी आंदोलन केलंय. प्रभाग क्रमांक 21 आणि 23 मधील नागरिकांनी वाजत गाजत पुष्पवृष्टी करत खड्ड्यांचं पूजन केलंय. अहमदनगर मनमाड महामार्गाचं सुरू असलेलं काम ठप्प झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे लवकरात लवकर महामार्गाचं काम सुरू करण्याची मागणी केली जाते आहे. जालन्यातील भोकरदन तालुक्यातील शिरसगाव वाघरूळ अंतर्गत येणाऱ्या बोरगाव खडक येथील ग्रामस्थांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी हंडा मोर्चा काढला होता. मात्र ग्रामपंचायत कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या खुर्चीला मागणीचं निवेदन दिलंय. उस्मानाबाद नगर परिषदेच्या आवारातून भंगार साहित्याची चोरी झाल्याप्रकरणी भाजप आक्रमक झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करा अशी लेखी मागणी भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. राज्यातील TET घोटाळ्यातील दोषी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 7,874 उमेदवारांचा समावेश आहे. संबंधित उमेदवारांची TET प्रमाणपत्रे रद्द करण्यासह त्या उमेदवारांवर कायमस्वरूपी परीक्षा बंदी घालण्यात आली आहे. मुंबईच्या अँटी नार्कोटिक सेलनं धडक मोहीम राबवत नालासोपाऱ्यातून 703 किलो MD ड्रग्ज जप्त केलंय. या ड्रग्जची बाजारातील किंमत 1,400 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी मुख्य आरोपींसह 5 ड्रग्ज पेडलर्सला अटक करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे विना परवाना आणि बेकायदा ड्रग्ज साठ्यावर अन्न औषध प्रशासनाने आणि पोलिसांनी छापा मारलाय. यावेळी पोलिसांनी तब्बल 33 लाख रुपये किमतीचा साठा जप्त केलाय. आरोपी जमील शेख आणि अख्तर शेख यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मावळातील कोथर्णे गावातील एका अल्पवयीन मुलीचा शाळेच्या आवारात मृतदेह आढळलाय. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं असून पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपीला गजा आड केलाय. या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी ग्रामस्थांनी मोर्चाही काढला. मावळातील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ मावळ बंदची हाक देण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील कमशेत वडगाव या ठिकाणी नागरिकांनी एकत्र येत निषेध नोंदवलाय. पवनानगर बाजारपेठ देखील कडकडीत बंद पाळण्यात आलाय. नवी मुंबईतल्या रबाळेमध्ये 5वीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेजारच्या मुलाकडून धमकी दिली जात असल्याने तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत. मुंबई गोवा महामार्गावरून धावत असताना शिवशाही बसचे मागचे चाक निखळून अपघात झालाय. काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघात केंबुर्ली गावच्या हद्दीत घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. बसमधील सर्व 40 प्रवासी सुखरूप आहेत.
बदलापुरात धरणात बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तब्बल 24 तासांनी या दोघांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागलेत. धरणावर पोहण्यासाठी आलेल्या अनेकांच्या डोळ्या देखत हे तरुण पाण्यात बुडत होते, मात्र कोणीही त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलं नाही. लाकडाने भरलेला ट्रक दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. कन्नड घाटातून जाताना ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटून चालकासह ट्रक दरीत कोसळलाय. यात चालकाचा मृत्यू झालाय, तर ट्रक दरीत कोसळताना क्लीनरने वेळीच उडी मारल्याने तो बचावला. यात तो जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. चंद्रपुरात ई बाईक चार्जिंगला लावली असता तिने अचानक पेट घेतलाय. गर्दीच्या भागात झालेल्या या घटनेमुळे मोठा गोंधळ उडालाय. मध्य प्रदेशातून महाराष्ट्राकडे गोवंशाची वाहतूक करणाऱ्या अमरावतीतील तीन तरुणांवर नर्मदापुरम येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात एकाचा जागीच मृत्यू झालाय, तर दोन जण गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चार हल्लेखोरांना अटक केली आहे. बीडपासून नागापूर खुर्द गावात मातोश्री पानंद योजनेतून बनवलेला रस्ता दर्जेदार नसल्याने या रस्त्यावर टेम्पो अडकलाय. चक्क 2 दिवसानंतर क्रेनच्या सहाय्याने टेम्पो काढण्यात आला, मात्र टेम्पो मालकाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागला असून रस्त्याकडे लक्ष देण्याची मागणी होती आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जनावर चोरीचं रॅकेट सक्रिय झालंय. पैठण तालुक्यातील मुधलवाडी MIDC परिसरात तब्बल 14 जनावरं चोरीला गेली आहेत. जनावरं चोरून गाडीत भरून नेत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय. भंडाऱ्यात बकऱ्या चोरणाऱ्या दोघांना गावकऱ्यांनी चोप दिलाय. लाखनी तालुक्यातील मुंडीपार सडक येथे ही घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांच्या संशयित हालचालीवरून गावकऱ्यांनी त्यांना पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलंय. श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते गावात भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली. श्रीवर्धन अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवलं असून यात लाखो रुपयांचा भंगार जळून खाक झालाय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. आदिवासी समाज अजूनही अंधश्रद्धेच्या गर्दीतून बाहेर पडत नसल्याचं दिसून येत आहे. अमरावतीच्या मेहरियम गावातील एका वृद्ध महिलेने हात दुखत असल्यानं चक्क हातावर चटके दिल्याचा प्रकार समोर आलाय. एखादं दुखणं असल्यास चटके देऊन ते दुखणं दूर होतं असा या आदिवासी पाड्यातील लोकांचा समज आहे. मेळघाटात कुपोषण नष्ट व्हावं यासाठी शासनाने आणि काही संस्थांनी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला तसेच ग्रामीण रुग्णालयाला रुग्णवाहिका दिल्यात, मात्र या रुग्णवाहिका आरोग्य केंद्राच्या आवारात गेल्या महिन्याभरापासून बंद पडून उभ्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून न दिल्याने रुग्णवाहिका बंद असल्याची बाब पुढे आली आहे. भंडारा जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला असून जिल्ह्यात दररोज नवे रुग्ण सापडत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत यामुळे भर पडली आहे. मागील 9 दिवसाची आकडेवारी बघितली असता जिल्ह्यात एकूण 448 बाधित रुग्ण आढळले. मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना अमरावती येथील महर्षी पब्लिक शाळेतून हाकलून लावलंय. विद्यार्थ्यांवर शाळेतील मशीन्स विहिरीत टाकल्याचा आरोप करत संस्थेचे संचालक प्रशांत राठी यांनी शिवीगाळ करत शाळेतून हाकलून लावलंय. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात आंदोलन केलंय. राज्यात गणेशोत्सवाची लगबग सुरू असून ग्रामीण भागातही गणपती बनवण्याच्या कामाला वेग आलाय. यंदा गणेश मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध हटवण्यात आलेत. जास्तीत जास्त मूर्ती तयार करण्यात मूर्तीकार व्यस्त आहेत, मात्र वाढलेले मातीचे भाव आणि गणेश मूर्तीचे दर 50% वाढण्याची शक्यता आहे. KDMC प्रशासनाने सार्वजनिक गणेश मंडळांसाठी मोठा निर्णय घेतलाय. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंडप शुल्क पूर्णपणे माफ केलेत. अग्निशमन दल शुल्क निम्म्यावर केलेत. तसेच मंडळांना लागणारी परवानगी यंदा ऑनलाईन मिळणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा या उपक्रमासाठी अकोल्यात महसूल प्रशासनाने पुढाकार घेत नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी अकोला बसस्थानकावर जाऊन नागरिकांना हर घर तिरंगा या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलंय.
हर घर तिरंगा उपक्रमासाठी लागणारे राष्ट्रध्वज बाजारपेठेत पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे प्रशासनाने याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. अकरा ऑगस्टला श्री मार्कंडेय महामुनी यांचा रथोत्सव सोहळा संपन्न होणार आहे, मात्र रथोत्सव मार्गावरील रस्त्यांवर सर्वत्र मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत, त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजवून रस्ता सुखकर करावा अशी मागणी पालिका प्रशासनाला करण्यात आली असून लवकरच ही मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली आहे. तुर्तास घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने दिल्लीतील हेराल्ड हाऊस येथील यंग इंडियाचे कार्यालय सील केले, त्याचबरोबर एजन्सीच्या परवानगीशिवाय परिसर उघडू नये असे निर्देश दिले. त्याचवेळी दिल्लीतील AICC मुख्यालयाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना घाबरत नाहीत, त्यांच्या विरोधात आमचा संघर्ष सुरू राहील असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारने 5 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत पुरातत्व विभागाअंतर्गत येणाऱ्या देशातील सर्व स्मारकांच्या ठिकाणी पर्यटकांना विनामूल्य प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचे सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांनी ही माहिती दिली. राजभवन परिसरात मोर पिसारा फुलवून नाचताना पाहायला मिळालाय. मोराचं हे मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यात आलंय. मोराचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. देशात गेल्या 24 तासात कोरोनाची लागण झालेल्या 19,893 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली असून ही संख्या 1,36,478 वर पोहोचली आहे. त्यामुळे नियमांची शिथिलता असली तरी सर्वांनी मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. देशातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे तर काही भागात पावसाने रजा घेतल्याचं दिसून येत आहे. राजस्थानमध्ये मात्र पावसाचा हाहाकार सुरू असून त्यामुळे नाल्यांना पूर आलाय. अनेक सखल भागात पाणी साचलं असून यामुळे अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मुसळधार पावसामुळे डेहराडूनमध्ये भूस्खलन झालंय. अशात माटीचा ढिगारा खाली आल्यानं अनेक घरांचं नुकसान झालंय तर ढिगाऱ्याखाली एक महिला अडकल्याची भीती वर्तवली जाते आहे. उत्तराखंडमध्ये पावसाने हाहाकार माजवलाय. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे चामोली नंदप्रयाग महामार्ग बंद करण्यात आलाय. वेटलिफ्टिंग, जुडो, टेबल टेनिस, लॉन बॉल, स्क्वॉश आणि बॅडमिंटन नंतर आता ॲथलेटिक्समध्येही भारताला यश मिळालंय. भारताचा स्टार ॲथलीट तेजस्विन शंकरनं कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 पुरुषांच्या उंच उडीत कांस्य पदक जिंकून इतिहास रचलाय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बुधवारी भारत विरुद्ध बार्बाडोज महिला T20 सामना झाला. साखळी फेरीतील हा शेवटचा सामना इंग्लंडमधील एज बस्टन क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला गेला. यात बार्बाडोजचा 100 धावांनी पराभव करून भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांनी वयाच्या 68व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. लखनौमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत्यूनंतर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केलाय. आणि यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.